आज हा उत्साह पाहिल्यानंतर मलाही मनातन अत्यंत आनंद झालाय। दादा खरं म्हणजे या ठिकाणची ही सगळी बैलं बघितली आणि त्यांचं इथे धावणं बघितलं आणि त्यातनं यांचा सगळ्यांचा उत्साह बघितला। हा उत्साह बघितल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण केलेला निर्णय सार्थकी लागला असं या ठिकाणी मला वाटतं। आणि हे खरंय, बैलगाडा शर्यत बंद झाल्यामुळे केवळ मनोरंजन नाही, माझ्या शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं, माझ्या गाव गाड्याचं नुकसान झालं, आता ते नुकसान भरून निघणार आहे। आणि मी तुम्हाला शब्द देतो, आम्ही सगळे जीवाची शर्त लावू, पण यापुढे बैलगाडा शर्यत कधीच बंद होऊ देणार नाही। त्याकरता जे करावं लागलं ते करू, पण आम्ही हे बंद होऊ देणार नाही।